त्यापेक्षा तोच आमचा तेच आमचं लाईन असणार. दुसरी कुठली लाईन घेण्यात काय अर्थ? जिल्ह्यात सगळे फिरणार प्रत्येक मतदार. प्रत्येक मतदार. तुम्ही फक्त जिल्ह्यात नेतृत्व करणार का महाराष्ट्राचं? जिथं जिथं जायला लागेल तिथं तिथं त्या ठिकाणी जाईल. तुम्हाला काय अंदाज आहे महाराष्ट्र येणार? फुल स्वीप, फुल स्विंग आणि फुल स्वीप मध्ये येणार. अलीकडच्या दिवसात विरोधकांकडून ज्या योजना जाहीर केल्या जातात, वेगवेगळ्या टीका केल्या जातात या योजनेबाबत, त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही शिल्लकच नाही, त्यामुळे बोलतात. मला सांगा आज ज्या योजना ज्या झाल्यात किंवा मार्गी लावल्या गेल्यात किंवा त्या हे सगळे झालेत, मग ह्यांनी का केलं नाही? प्रश्न तोच आहे ना. स्वतः करायचं नाही, दुसऱ्यांनी केलं तर ते बघवत नाही, आणि मग स्वतःच्या डिफेन्समध्ये काय नसल्यामुळं नावं ठेवण्यापलीकडे यांना काय उद्योगच नाही. शरद पवारांचे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरे वाढलेले. कोणाचे? शरद पवार. वाढू दे ना, काय लोकशाही आहे, कोणी कुठं पण जाऊ शकतो. ते का वाढले त्यांनी विचार करावा ना. त्यावेळेस त्यांनी जर कामं केले, मार्गी कामं झाली असते, ते दौरे त्यांना करावे लागले नसते. आज दौरे करतात ते कारण की कामं त्यांच्याकडनं झाले नाही. कृष्णा सरकार ह्या अगोदर सुद्धा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कृष्णा खोऱ्याची जी जो प्रकल्प होता, महत्वाकांक्षी योजना, हा पश्चिम महाराष्ट्र म्हणून बालेकिल्ला काँग्रेसचा म्हणून सांगणारे पवार साहेबच होते ना. त्यांचे सर्व जे भाग त्यांच्याबरोबर ते सांगणार होते. मग का केलं नाही तर उत्तर त्यांनी द्यावं. कोणी थांबवलं होतं? भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यावेळेस मी योजना मुंडे साहेबांच्या बरोबर त्यांना विनंती करून त्यांच्याशी चर्चा विनिमय करून ती मार्गी लावली. का मार्गी लावली ना? का महाराष्ट्राला हे तर त्यांनी मार्गी लावली असते, त्यावेळेस एवढे दौरे करायला लागले नसते. रिपोर्ट नाही, रिपोर्ट कार्ड आता काय जे का योजना केले ते सांगू शकतो ना. यांचं रिपोर्ट कार्ड यांनी केलंच नाही ना. काय काय नाही ते त्यांना ठीक आहे बोला ना. एका बाजूला तुम्ही म्हणताय की मागच्या वेळेस काय नरेटिव्ह दिलं होतं तुम्ही, या लोकांनी काय केलं उकरून की आता यांना 400 पार म्हणजे संविधान बदलायचं. संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. आता त्या त्याला आधी राहूनच सगळे सगळं केलं पाहिजे ना, का नाही? बरोबर आहे की नाही? आता त्याच्यात जर त्या कायद्यात जर नसेल तर कसं करणार? आणि जे करू शकत होते ते का केलं नाही? 16% आरक्षण जे ते होते 23 मार्च 94 जीआर मुळे जे देण्यात आलं ते दिलं नसतं गेलं त्यावर महाविषयच नसता ना. जरंगे पाटलांना मी मनोज जरंगे पाटलांना त्यावेळेसच सांगितलं होतं की तुम्ही जरा बसा, त्यातनं काय हे करता येईल. त्याबद्दल कोण बोलायचं नाही. आज पॉलिटिकल झालंय सगळं त्यांना. ठीक आहे, आता काय जर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर राजकीय जर करणार असाल त्याला अर्थ राहत नाही ना. शिवेंद्र बाबांची जी मताची आकडेवारी असेल ती महाराष्ट्रातली उच्चांकी असेल. एक लक्षात घ्या, मागच्या वेळेस 2 नंबरच्या लीडने आले महाराष्ट्र. ह्यावेळेस वाटेल त्यापर्यंत 1 नंबरच्या लीडने आणणारच येणारच एवढंच सांगतो. भाजपकडून काही जण आता महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतात, हर्षवर्धन पाटील असतील किंवा रामराजेंचा गड जो आहे तो आता प्रवेश करतो करू की मग काय. आता त्यांचे गणित असतील ना, का केलं काय नाही. आता त्यांना इथं आता ह्याचं उत्तर मी कसं देऊ? मला सांगा त्यांनी का केलं का नाही. त्याला संधी साधू पण म्हणणार नाही तर काय करणं म्हणणार मला सांगा. ठीक आहे, त्यांना जे वाटतं त्यांनी योग्य केलं. त्यांची कविद म्हणजे जे काय बुद्धीने त्यांना वाटलं, त्यांनी विचार केला असेल त्याचा निर्णय त्यांनी घेतला. काय सांगाल ना, काय फरक पडेल मला आता काय फरक पडेल.